ओम श्री गजाननाय नमो नमः। भाविकांनो, श्री गजानन भक्ती या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज श्री गजानन विजय या ग्रंथातील 15व्या अध्यायात भक्तांना आलेले श्रींचे अनुभव व श्रींचे चरित्र यातील निवडक ओव्यांचे निरूपण करणार आहे। या अध्यायात एकूण 141 ओवे आहेत। श्री गणेशाय नमः। हे कश्यपात्मज वामना, हे बटुरूपधारी नारायणा, तू बलीच्या घेऊन दाना कृतार्थ त्याला केलेस। या अध्यायात सुरुवातीस राजगुरु महाराजांनी बटुरूपधारी वामन अवताराचे वर्णन केले आहे। राज्य मृत्यू लोकीचे घेतले त्वा जरी साचे, तरी दिले पाताळाचे राज्य बली कारणे। आवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलीला, आणि त्याच्या भक्तिस्तव झाला द्वारपाळाद्वारी तुम्ही। तुला माझा नमस्कार असं वामना वारंवार मस्तकी ठेवा वरद कर तुम्ही दास गणूच्या। विष्णूचा अवतार असलेल्या वामनाला माझा नमस्कार असो। तू देवांना आणि दानवांना एक सारखाच वंदनीय आहेस। देवाने राक्षसांना अरक्षिले व वामन अवतार घेऊन आपले ईश्वरी रूप सांभाळले, म्हणून दासगणू महाराज म्हणतात की तुम्ही मला सुद्धा आशीर्वाद द्या। टिळक बाळ गंगाधर, महाराष्ट्राचा कोहिनूर, दूरदृष्टीचा सागर, राजकारणी प्रवीणच, निज स्वातंत्र्यासाठी ज्याने अनंत केला खटपटी, ज्याची धडाडी असे मोठी काय वर्णन तिचे करू। करारी युष्मा समान आर्य मुलींचे पाहून दैन्य, सतीचे झाला घेता वाण, भीड न सत्यात कोणाचे। वाक्चातुर्य जयाचे, बृहस्पतीच्या समानसाचे, धाबे दणाने इंग्रजांचे पाहून ज्याच्या लेखाला। तो एकेवेळी अकोल्याला शिवजयंती उत्सवाला लोकाग्रह येता झाला व्याख्यान द्याया करणे। झाली तयारी उत्सवाची त्या अकोल्यामध्ये साची, मोठमोठाल्या विद्वानांची गेली गडबड उडून। दामले कुल्लटकर खापरडे, आणखी विद्वान बडे बडे जमते झाले रोकडे तया अकोल्या ग्रामाशी। अध्यक्ष त्या उत्सवाचे नेमी लिहते टिळकसाचे, ना व्यक्ता टिळकांचे वराड सारे आनंदले। शिवाजीची जन्मदात्री जी वीरमाता जिजासती, ती वराडीचा आपुली होती चिंचेडे जन्मजीचा। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले, स्वयंसेवक तयार झाले, तई कैकांचे म्हणणे पडले अशा रीती विभूत हो। या शिवजयंती उत्सवाला आणा शेगावाचे महाराजाला, श्री स्वामी समर्थ गजाननाला म्हणजे दुधात साखर पडेल की। ते कित्येका पसंत पडले, कित्येकास नाही रुचले, ज्यान रुचले ते बोलले उघड उघड येणे रीती। तू शेगावचा अवलिया कशा राणीचा येठ आया, तो काहीतरी करून या विक्षोभ करील सभेत, फिरील नागवा सभेत गिणकिन गणात ऐसा म्हणत, मारील वाटेल कदाचित तो लोकमान्याला। ऐशी भोवती न भोवती झाली, मंडळी शेगावास आली, आमंत्रण ते द्या भली सभेचे श्री गजानना। येता दादा खपरड्यांशी बोलते झाले पुण्यराशी, आम्ही येऊ सभेशी तुमच्या शिवाजी उत्सवाला। वेड्यापरीनं तेथे करू जागीच बसून मौन धरू, सुधारकांचा कधी न करू मनोभंग मनाचा। महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा म्हणजे बाळ गंगाधर टिळक, हे भारतीय स्वातंत्र्य सेनानी शिक्षक लेखक होते। भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते, त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले। सन 1896 मध्ये त्यांनी शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली, तसेच गणेशोत्सव सुद्धा त्यांनी सुरू केला। भीष्मासारखे करारी नेतृत्व असलेल्या टिळकांच्या वक्तृत्वाने इंग्रजांचे धाबे दणाणत असे। एकदा शिवजयंती उत्सवाला व्याख्यान देण्याकरता टिळकांना बोलवण्यात आले। उत्सवाची तयारी झाली। दामले कोल्हटकर खापरडे असे मोठमोठे विद्वान उत्सवाकरता आले। शिवाजीला जन्म देणारे जिजाऊ चिंचखेडचे असल्यामुळे शिवजयंतीचा उत्सव वर्णात व्हावा असे कित्येकांना वाटले। या शिवजी जयंती उत्सवाला शेगावचे श्री संत गजानन महाराजांना बोलवावे म्हणून दादा खापरडे श्रींना सभेचे आमंत्रण देण्यासाठी जाताच समर्थ बोलले, आम्ही सभेला येऊ, वेड्याप्रमाणे तेथे वागणार नाही। राष्ट्राच्या उद्धाराकरिता टिळकांसारखा दुसरा राष्ट्रप्रेमी पुरुष होणार नाही। खापरडे वन्नासाहेबांना
जवळच वाटले. यावरून संत हे किती अंतर्ज्ञानी असतात, त्यांचे ज्ञान किती अगाध असते ते कळते. अक्षय तृतीया असूनही या दिवशी गजानन महाराज येणार म्हणून लांब लांबून लोक आले. सभा सुरू होण्याआधीच समर्थ सभेस येऊन बसले. अनेक विद्वान व्याख्याते उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या चरित्रपर विद्वानांची व्याख्याने झाली. श्रींचे सुद्धा आपल्या सभेस आशीर्वाद मिळाले असे टिळक बोलले. सभेस येताना महाराज लाल रंगाचे रेशमी धोतर नेसून आले. स्वातंत्र्य सूर्य मावळला, दासत्वाचा काळोख पडला. स्वातंत्र्य नाही जगी ज्याला तो समाज प्रेत होत. यासाठी म्हणून आहे करणे प्रयत्न, ज्या शिक्षणे कारण राष्ट्रप्रेम वाढेल हो. ते शिक्षण पुढल्या प्रति देणे भाग निश्चिती, ते शिक्षण हा भूपती देईल का अर्भकाला, असे टिळक म्हणाले. महाराज असणी उठून बसले. गर्जुन त्रिवार बोलले, नाही नाही असे पहा. त्या भाषणाचा रोग भला समर्थांनी जाणीला आणि हसत हसत शब्द केला अशा रीती श्रोते हो. अरे अशानेच पडतात काढण्या दोन्ही दंडाप्रत, ऐसे बोलून गणगणात भजन करू लागले. सभा निर्विघ्न पार पडली. टिळकांची वाहवा झाली. खरे झाले त्या झाली समर्थांचे भाकीत. ज्या देशात कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य असते तो देश प्रेतवतच. शिवजयंती उत्सव का साजरा करायचा याचे महत्व टिळकांनी आपल्या भाषणातून दिले. महाराजांनी आपल्या भाषणातून जे बोलले तेच पुढे खरे झाले. इंग्रजांनी भारताचा इतिहास लिहिला व तो शाळेत शिकवला जाईल. भारताविषयी त्यांचे राष्ट्रप्रेम कसे कमी होईल याचा याच गोष्टीचा इंग्रज शिकवत होते. म्हणून टिळकांनी राष्ट्रप्रेम वाढवण्याकरता ठिकठिकाणी सभा घेतल्या. टिळकांच्या या इंग्रजांविरुद्धच्या भाषणामुळे टिळकांना इंग्रजांनी मंडालेच्या तुरुंगात पाठवले. सज्जनाला त्रास झाल्याशिवाय राज्यक्रांती होत नाही असे म्हणून श्रींनी कोल्हटकरांजवळ भाकरीचा प्रसाद दिला. भाकरी कडक झाली होती, परंतु गजानन महाराजांचा प्रसाद म्हणून त्यांनी भाकरी दुधात भिजवून खाल्ली. टिळकांची सुटका व्हावी म्हणून मोठमोठे वकील झटू लागले. माझ्या हाते कामगिरी मोठी होणार आहे खरी, अशी समर्थांची वैखरी बोलले हे गुढे. भूत भविष्य वर्तमान जाणता ते साधूजन, आपण मनुष्य सामान्य पाहू पुढे काय होते. माझ्या हातून कोणती मोठी कामगिरी होणार हे गुढच आहे. केव्हा काय होईल हे सद्गुरूच जाणू शकतात. त्यांची वाणी खोटी ठरू शकत नाही असा टिळकांचा विश्वास होता. झाली शिक्षा टिळकास, नेले ब्रह्मदेव देशी मंडाल्यास, तेथे जन्मला गीता रहस्य, गीतेवरील ग्रंथ त्यांचा. टिळकांनी मंडाल्याच्या तुरुंगात गीता रहस्य नावाचा गीतेवरील ग्रंथ लिहिला. ही मोठी कामगिरी त्यांच्याकडून झाली. म्हणून आजही टिळकांनी केलेली कामगिरी कोणी विसरू शकत नाही. असो करवीर कोल्हापुरीचा जी द्विज चित्पावन जातीचा श्रीधर गोविंद नावाचा काळे उपनाव जयाचे, तो केसरी पत्रात वाचले ओयामा टोगो चरित्र. त्याने त्याच्या मनात वृत्ती एक उठली अशी. टोगो यामा दोघे जण प्रथमता ज्ञान संपादन अभ्युदया कारण जपान आणि ते झाले. तो आपल्या मित्राशी आला भेटण्या भंडाऱ्याशी, जो मंद्रो हायस्कूलाशी होता एक शिक्षक. दोघे बसले गाडीत, समर्थांचे एकूण कीर्त उतरते झाले शेगावत. साधू कैसा तो पहावा मनोदय श्रीधराचा, समर्थांनी जाणीला साचा. म्हणाले उगीच परदेशाचा विचार वेड्या करू नको. पश्चिमेचा मावळला तोच पूर्वेकडे आला. विचार सूर्य त्याचा भला श्रीधरा सुखी करण्यास. श्रीधर BAMA झाले, प्रिन्सिपॉल त्या नेमिले. शिवपुरी कॉलेजाची भले शिंदेची राज्यात. संत साक्षात ईश्वर, चालते बोलते भूमीवर. त्यांच्या कृपेचा आधार जया मिळतोच मोठा. कोल्हापूरचे श्रीधर काळे हे गरिबीच्या स्थितीत इंग्रजी शाळेत शिकले, मॅट्रिक पास झाले. पुढे कॉलेजमध्ये इंटर परीक्षेत नापास झाले. शेवटी हताश होऊन वर्तमानपत्रे वाचता वाचता ओयामा टोगोचे चरित्र वाचून यंत्रविद्या शिकण्याकरता विलायतेला जावे असे वाटले. पण परिस्थिती गरिबीची असल्यामुळे
त्याच्या मित्राला जो भंडाऱ्याला मंद्रो हायस्कूल मध्ये शिक्षक होता त्यास आपले विचार सांगितले. समर्थांची कीर्ती ऐकून ते शेगावला आले. श्रींना दंडवत करून स्वामी सन्मुख बसताच श्रीधराचा विचार समर्थांना कळला. तेव्हा त्यांनी हिंदुस्थान सोडून जाऊ नकोस, इथे सर्व काही आहे. त्यांनी त्यांना अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करायला सांगितले. त्याबरोबर श्रीधराचे मत परिवर्तन झाले. मग श्रीधर BMA होऊन शिवकरी कॉलेजमध्ये प्रिन्सिपॉल झाले. अशा प्रकारे संत कृपेचा ज्याला आधार मिळतो तो मोठा होतो. स्वस्तीची दासवण विरचित हा गजानुजी नामे ग्रंथ दावो सर्वदा सतत परम भाविका कारणे शुभम भवतु. धन्यवाद.